जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। टायटल बघून समजलं असेल तुम्हाला की आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या खूप मुलं कन्फ्यूज आहेत भरपूर गोष्टींसाठी, तर त्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट किंवा महत्त्वाची गोष्ट वाटते जे टॉपर्स आहेत त्यांना कन्फ्युजन आहे। मेन म्हणजे सगळ्यात पहिलं कन्फ्युजन आहे की डॅक घेऊ की डीबीडे, आणि त्यानंतर दुसरं आहे की एक्स घेऊ की सन घेऊ। तर त्याचं सोल्युशन मी आणलेलं आहे आता। फक्त मी जे सांगतोय ते फक्त पूर्ण नीट ऐका, त्याच्यामध्ये मी रेकॉर्डिंग ऍड केलेली त्याची। खरं तर म्हणजे मी रेकॉर्डिंग का ऍड करतोय, खरं त्यांना का आणत का नाही आहे किंवा व्हिडिओ कॉलवरती जसे पहिले इंटरव्ह्यूज घेतले तसं काही नाही, कारण ते मुलं अवेलेबल नाहीत, त्यामुळं त्यांचं रेकॉर्डिंग कॉलवरतीच मी थोडंसं त्यांच्याकडून टाईम घेऊन भरपूर गोष्टी त्यांच्याकडून माहिती करून घेतली आणि ते तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलं। सो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल, तुमच्यासाठी याच्यातून भरपूर हेल्प होईल, तुमचा डिसिजन याच्यातून तुम्ही घेऊ शकता। हा जो मित्र आहे तो माझा क्रिकेटला सोबत होता माझ्या, मी फर्स्ट टाइम जेव्हा एक्झाम दिली होती तेव्हा तो माझ्यासोबत होता, त्यानंतर त्याचा रँक आला, माझा नव्हता आला, मग त्यानंतर तो एक्सला गेला, मग त्यानंतर त्याचं झालं, त्याच्यानंतर त्यानं पूर्ण सिटॅक केलं, मग आता तो एका स्टार्टअपमध्ये प्लेस आहे। सो त्याचा एक्सपिरियन्स शेअर करतोय। हा माझी जी बॅच होती त्याच्या आधीच्या बॅचचा एक्सपिरियन्स आहे एक्सचा, ओके। आणि सनमीनचा मी पूर्ण सांगून देईल, आधी आपण एक्सचं समजून घेऊया। जर तुम्ही नवीन असता तर व्हिडिओला लाईक करू शकता, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि शेअर करू शकता। सो आपण स्टार्ट करूया विदाउट वेस्टिंग टाईम, आपण आधी रेकॉर्डिंग ऐकूया आणि त्यानंतर मी सनमीन बद्दल सांगू, म्हणजे त्या दोन्ही गोष्टी कम्पेअर होतील। इन्फ्रास्ट्रक्चर तर भारी आहे बघ, म्हणजे कॅन्टीन पण मस्त आहे, म्हणजे आमच्या वेळेस नंतर आणखीन त्यांनी इंटेरियर केलंय, म्हणजे मी नंतर एकदा जाऊन बघितलो, कॅन्टीन एरिया तर एकदम भारी केलं। एक हॉल आहे खालच्या फ्लोअरला, फर्स्ट फ्लोअरला ग्राउंड फ्लोअरला, तिथे 240 जणांची कॅपॅसिटीचा मोठा हॉल आहे आणि त्याच्या समोरच लॅब आहे, 60 PC कॅपॅसिटी असलेला लॅब आहे, म्हणजे एका टायमाला 120 कॅन्डिडेट तिथे बसू शकतात, मोर दॅन 120, ओके। तर मग ते दोन बॅच करतात, हा, आणि मग सकाळी त्यांचे लेक्चर होतात, एक समज 4-5 तास किंवा 5-6 तास लेक्चर असतात, त्याच्यानंतर एक ब्रेक असते छोटा, आणि मग B1 बॅचचं प्रॅक्टिकल असणार आणि B1 बॅचचं झाल्याच्या नंतर B2 बॅचचं असणार, ओके। म्हणजे जेव्हा B1 बॅच लॅब चालू आहे तेव्हा B2 बॅचला ब्रेक असेल। हा का, म्हणजे कसं रात्री बाकीचे घरी जाणार का? तिथे घरी जाऊ शकतात किंवा तिथे कॅन्टीन एरिया मध्ये बसू शकतात, ओके। तिथे लायब्ररी आहे, लायब्ररी मध्ये जाऊन बसू शकतात। नाही आपलं कसं सनमीमचं राहायचं, दोन्ही पण बॅच सोबत राहायचं ना, तर तसं नाही ना? तसं नाही, तसं नाही। अच्छा, हा। आणि टीचिंग बाबतीत कसं? टीचिंग बाबती मध्ये म्हणजे एकदम भारी शिकवतात ते, म्हणजे अगोदर बेसिक नॉलेज असणं मस्ट आहे तिथं, हाय म्हणजे एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत तिथं, ओके ओके। सनमीमला केलं तर, कम्पेअर केलं तर बाबा ते म्हणजे प्रत्येक गोष्ट शिकवत जाते ते छोट्यापासून, म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करत जातात। हा हा, बरोबर आहे। हा, तर मग इकडं कसं, इकडं पण म्हणजे करतात तसं, पण आपल्याला स्वतःला लक्ष द्यायला लागते, ओके। सनबीम वाले कसं करून घेतात। आणि तिथलं मॅनेजमेंट बाबतीत काय बोलशील? मॅनेजमेंट म्हणजे आमच्या वेळेस तर तेवढं व्यवस्थित नव्हतं, म्हणजे ते मॅडम थोडस नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडच्या होत्या, त्यानंतर चेंज झाले, आता मॅनेजमेंट मध्ये काही प्रॉब्लेम नाही आणि मॅनेजमेंट पण चांगलं आहे एकदम। अच्छा, फूडची अवेलेबिलिटी एकदम भारी आहे तिथं, हा, आणि कमी मध्ये पण भेटून जाते। आमच्या वेळेस बघ 50 रुपयाला काहीतरी थाळी भेटायची आणि 25 रुपयाला हाफ प्लेट, म्हणजे चपाती भाजी और दाल राईस असं, आणि ब्रेकफास्टचे स्नॅक्स तर नंबर एक राहते, सकाळी ब्रेकफास्ट राहते, दुपारी लंच, 4-5 वाजता स्नॅक्स असतात आणि रात्री परत डिनर। तिथे आजूबाजूला PG येतात, म्हणजे त्या तो पंचवटी एरियामध्येच PG येत तिथं, ओके। पण तिथं कसं थोडस 6,000-6,500 असे रेंट आहे PG ला, ओके। आणि फ्लॅट वगैरे नाही ना? मुलींसाठी जास्त आहे, तर फ्लॅट सिस्टम कोणी देत नाही, पण असतात अवेलेबल, आमच्या वेळेस 4-5 फ्लॅट होते अवेलेबल, म्हणजे 4-5 फ्लॅटवर पोरं राहायचे। मुलींसाठी एकदम सिक्युअर एरिया आहे तो, आणि म्हणजे थोडं मुलांच्या कम्पेअर मध्ये मुलींच्या PG चे रेट थोडे जास्त असतात, 1,500 रुपये, ओके ओके। प्लेसमेंटला तर काहीच इशू नाही, त्यावेळेसपेक्षा तर बेटर झाले या बॅचचे। प्लेसमेंट कोऑर्डिनेटर असतात ते कसे आहेत? कोऑर्डिनेटर पण भारी आहेत, म्हणजे त्यांना आपण जसं कॉन्टॅक्ट करू ते रिप्लाय देतात व्यवस्थित एकदम, ओके। असं काही त्यांच्यामध्ये अटिट्यूड आहे असं तसं तशातला काही भाग नाही, आपले छोट्यातले छोटे डाऊट जरी आपण त्यांना विचारलं तर ते क्लिअर करतात डाऊट, ओके ओके। हा, आणि म्हणजे जास्त एफर्ट्स घेतात प्लेसमेंट टीम, पण त्यांचे एफर्ट आपल्याला स्टार्टिंग मध्ये दिसत नाहीत, ते डायरेक्ट एंडलाच येतात ना त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट, एंडलाच होतो।
बरोबर. आणि लॅब फॅकल्टी पण म्हणजे चांगले असतात तिथं, दोन लॅब फॅकल्टी असतात आणि अटेंडन्स साठी पण एक म्हणजे हे करतात, थोडस स्ट्रिक्ट करतात अटेंडन्स, ओके ओके. प्रॉक्सी वगैरे करू देत नाही तर. आणि प्रोजेक्ट वगैरे कसं असतं आपला? 5 जणांचा ग्रुप करायचा आपण आणि मग ते 5 जणांमध्ये प्रोजेक्ट करायचा. ओके ओके. आणि मग बाहेरची फॅकल्टी म्हणजे ते असाइन करतात, एकतर लॅब वाले असतील फॅकल्टी किंवा मग आउटसाइड वाले असतील, मग ते कॉलेजला येऊन किंवा मग आपण त्यांच्यासोबत व्हर्च्युअली मीटिंग पण करतो आणि कॉलेजला पण येतात ते, 2-3 मीटिंग काहीतरी असतात वाटतं त्यांच्या कॉलेजला. बाकीचे इव्हेंट्स होतात का लेसन मेम सारखे? हा आमच्याकडे दांडिया झाला होता. नाही नाही तसं नाही, आता स्पोर्ट्स मध्ये प्रत्येक स्पोर्ट्स क्रिकेट झालं. नाही 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 तसं नाही ना, दोन्ही साइडने विचार करू. माझ्याबद्दल काय वाटलं माहिती आहे का, आता एक विद्यार्थी आहे ज्याला म्हणजे सिडॅक करायचंय, कारण त्याला माहित आहे सिडॅक झाली की आपल्याला जॉब भेटणार आहे. आणि एक जण आहे की मला सिडॅक मध्ये काय काय शिकवायचं ते शिकायचंय आणि हे घ्यायचं ऑपॉर्च्युनिटी घ्यायचं. हा प्लेसमेंट. हा तर मग ते जे म्हणजे जे इगर टू लर्न आहेत ते एक्सला जावं. ओके. आणि जे ऍव्हरेज टाइप आहेत ते सनबीमला गेले तरी चालतंय. अच्छा. जे ऍव्हरेज टाइप आहेत ते जर म्हणजे इकडे आले एक्सला, म्हणजे समज आता त्यांच्याकडून कुणाला म्हणजे असं स्वतःवरून असं फोर्सफुली काही करून घ्यायचंय तर तेवढा फोर्स इथं लावत नाहीत एक्स मध्ये. ओके. त्याचं रिझन म्हणजे कसं, ते गव्हर्नमेंट कॉलेज आहे, मग त्यांचं म्हणजे बाकीचे पण काम असतात त्यांना हँडल करायला लागते. अच्छा. त्याच्यामुळे थोडस ते टाइम देऊ शकत नाही. सनबीम कसं ते प्रॉपर इन्स्टिट्यूट आहे. ओके. आणि हे आहे ते कंपनी प्लस इन्स्टिट्यूट आहे. बरोबर. तो निगेटिव्ह जर म्हणलं तर जेव्हा अल्टरनेट बॅच असते आता आपल्याला ब्रेक असते दुपारी, तर मग तिथला टाइम थोडस म्हणजे असं वेस्ट झाल्यासारखं होते. युटिलाइज करायला पाहिजे तिथं. आणि क्लास मध्ये मुलांच्या कम्प्लेन म्हणलं तर ज्या काही कम्प्लेन होत्या म्हणजे आपलं लॅपटॉप घेऊन जाऊ देत नाहीत लॅब मध्ये. ओके. हा ते म्हणजे सगळ्यात एक मोठं हे आहे, म्हणजे कॉलेजमध्ये कुठंच चार्जिंगला पण लावू देत नाहीत. म्हणजे आता त्या क्लासरूम मध्ये आहेत 2-4 पॉईंट तिथे लावून बसतात, पण तिथे पण लावू नका असं सांगतात ते, कारण ते जरा सिक्युरिटीचा इश्यू असल्यामुळे. सुपर कम्प्युटर आहे ना तिथं. बरोबर. हा त्याच्यामुळे सिक्युरिटीचा थोडा इश्यू आहे म्हणतात ते. अच्छा. हा आणि कधी मध्ये लेट झाला लेक्चरला वगैरे जायला तर बाहेर थांबतात थोडा वेळ. ओके. म्हणजे सनबीम मध्ये पण आहे ते, इकडे पण होते. बाकी असं एवढं काही स्ट्रिक्ट नव्हतं ते ऍप्स जसं सनबीम आहे तसं. म्हणजे सनबीम स्ट्रिक्टली आहे ना तसं, भरपूर गोष्टींमध्ये तसं नाही. हा हो. आमच्या बॅचच्या वेळेस ना काय भरपूर पोरांना मला नोट्स मागायचे ऍप्स वाले. कुठून पण केले सिडॅक तर व्हॅल्यू सेम आहे. सनबीमला केलं ऍक्सला केलं तरी तेवढं काय नाही, फक्त कसं सनबीमचं नाव आहे सगळ्यांच्या तोंडावर. बरोबर. ऍक्स मेन कॉलेज आहे म्हणून हे माहित पण नाही काही जणांना. बरोबर. ते बाकी मग सिडॅक ऍक्सला करा, कोर्टीला करा, दुसरीकडे कुठे केलं तर ते सिडॅक आहे. ओके ओके. ज्यांना तिथून शिकलंय त्यांना सांगू शकते की बाबा मी ऍक्सला केलं, म्हणजे त्यांना असं सांगणार की बाकीच्या कॉलेजेस पेक्षा आमचं कॉलेज चांगलं होतं. बरोबर. मला होप तुम्ही रेकॉर्डिंग ऐकले असेल, तुम्हाला भरपूर गोष्टी कळल्या असतील. ज्यांना सनबीमचं माझ्या थ्रू कळलंय ऑलरेडी, त्यांनी हार्ड डिसिजन लवकर घेतात की ऍक्स तो जो बोलला त्याने भरपूर गोष्टी कव्हर केल्या. मी जे जे विचारलं त्याने परफेक्टली सांगितलं. सो आपण एक परत सनबीमचं विचारून घेतो, तर सनबीमचं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला माझ्या ब्लॉग्स थ्रू कळायला असेल. सनबीमचं फूड, सनबीमचं रेंट, आजूबाजूचं सनबीमचं रेंट आणि फूड बद्दल बोलायचं झालं तर फूड सनबीमच्या कॅन्टीनमध्ये अवेलेबल आहे आणि बाहेर थेट मग विप्रो सर्कल आणि पुढे फेस 3 असं दोन ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्हाला रूमची अवेलेबिलिटी सगळ्यात महत्वाची, म्हणजे रूमची अवेलेबिलिटी आहे लक्ष्मी चौकामध्ये आहे, फेज 1 आहे. सनबीमच्या शेजारी TCG आहे, मुलींसाठी पण TCG आहे आणि सह्याद्री हॉस्टेल आहे जे मुलींसाठी आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय, स्टाफ. आता 8 मॉड्यूल्स आहेत, 8 मॉड्यूलला कमीत कमी 5 शिक्षक आहेत. त्यांना 2 मॉड्यूल एक एक शिक्षक कव्हर, असं एक शिक्षक कव्हर करतो म्हणजे कॉमन आहे. तर सो त्यांच्याबद्दल बोलायला झालं तर स्टाफ सगळा चांगला आहे, एकदम कॉपरेटिव्ह आहे आणि एकदम परफेक्ट वाटतं मला, कारण त्यांचे फुल एक्सपिरियन्स माणसं सगळे. कोणी तसं फ्रेशर असं शिकवायला आलंय लाईव्ह उठून असं नाही आहे, एकदम प्रॉपर वेनं शिकवतात, बेसिकपासून शिकवतात. त्यांचे नोट्स देण्याचे एकदम प्रॉपर वे आहे, प्रॉपर LED लाईक प्रॉपर प्रोजेक्टर वरती एक्सप्लेन करतात प्रत्येक गोष्ट. तुम्ही कोणी पण डाऊट किती पण वेळा विचारू शकता. टाइम सकाळी 8 ते
संध्याकाळी 8 ला सुरू झालं की 1 वाजेपर्यंत कंटिन्यू लेक्चर असतात, मध्ये 1 तासाचा ब्रेक असतो, 15 मिनिटाचा छोटा एक टी ब्रेक असतो, 2 ते 6 लॅब असते. मग लॅबमध्ये भरपूर गोष्टी असतात, लॅबमध्ये असिस्टंट असतात, लॅब असिस्टंट ते एकदम जेन्युइन आहेत भरपूर. मग त्यातले एकदम मी रिअल रिव्ह्यू देतोय, त्यातले 3 ते 4 शिक्षक चांगले येतात, 2-3 शिक्षक थोडेसे खडूस येतात. मी त्यांचं नाव नाही घेत, पण मी चांगले त्यांचे नाव घेतो. निलेश सर येतं, परत ललिता मॅडम येतात, निलेश गुले सर, रोहन परमाणे सर, परत महेश पाणे सर, त्यानंतर आहेत अमित कुलकर्णी सर, एकदम बेस्ट वेनं शिकवतात ते सगळे, फुल एक्सपिरियन्स आहेत. त्यानंतर सॅम DBT साठी एक परफेक्ट एकदम, त्यामुळे त्यांचा रिव्ह्यू खरंच मी जेन्युइन देतो. लास्ट ॲडव्हान्स जावा जे आहे मधुर मॅडम शिकवतात, ते खूप जास्त फास्ट आणि वास्ट आहे. सो त्या बाबतीत मुलं भरपूर मुलांना कळून जात कळत नाहीत त्या गोष्टी ॲडव्हान्स जावाच्या. अझून अजून बाकीचं बोलायचं झालं तर प्लेसमेंटच्या बाबतीत, प्लेसमेंटचे जे कोऑर्डिनेटर आहेत अतुल बिंगे सर वगैरे, ते सगळे म्हणजे कॉपरेटिव्ह आहेत, काही नाही विषय एवढा त्यांचा. त्यानंतर प्लेसमेंटचे जे बाकी इव्हेंट्स वगैरे होतात ते एकदम प्रॉपर होतात. इथे स्ट्रिक्ट रूल्स असतात त्या प्रेझेंटी बाबतीत, भरपूर गोष्टी आहेत स्विमिंगमध्ये ज्या आपण अवॉइड नाही करू शकत. प्रेझेंटली स्ट्रिक्टली 60 अबोव पाहिजे, त्याशिवाय आपल्याला CCला बसता येत नाही. परत CC साठी तेव्हा तुम्हाला टाइम भेटतो 15 दिवसाचा, त्यामध्ये पण भरपूर मटेरियल सर शेअर करतात, जे रिव्हिजन घ्यायचं काम निलेश गुले सर करतात. अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या सनबीमला म्हणजे टॉपला आणतात. ते जे रिवाइज घेतात, रिव्हिजन घेतात, ते एक वेल मॅनरने असतं. सो दॅट्स वाय सनबीम इज ऑन द टॉप. त्यानंतर एंड्स ज्या एक्झाम्स असतात त्या पण थोड्या स्ट्रिक्टली होतात सनबीममध्ये, थोडं म्हणजे लाईक टीचर वाईज असतं, तुम्ही कोणत्या टीचरकडे इव्हॅल्युएशन करता त्याच्या बाबतीत मी थोडंसं दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगून देईन. ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे प्लेसमेंट आणि टीचिंग स्टाफ, त्याच्या रेकॉर्डिंगमधून तुम्हाला समजलं असेल की तिकडं भरपूर वे आहेत, म्हणजे चांगलं फूड आहे तिकडं, वातावरण चांगलं आहे ॲटमॉस्फिअर राहण्यासाठी. फक्त हिंदवडीमध्ये थोडंसं लाईक ट्रॅफिक असतं, परत ट्रीज वगैरे नसतात, थोडंसं फ्रेश वातावरण असतं, तिकडे जास्त फ्रेश असतं. सो असं असतं, इकडे थोडं जास्त कॉम्पिटिटिव्ह वातावरण आहे. आपल्या सगळ्या व्हिडिओमधून तुम्हाला तुमचं डिसिजन घेण्यासाठी हेल्प होईल. हेल्प झाली तर मला नक्की DM करा की नंतर तुम्ही कळवा की तुमचं डिसिजन बरोबर होता असं. तर या गोष्टी आहेत. तर सनबीम पुणे आणि सेडॅक ॲक्ट्स तर यांच्यामधला तुम्हाला मोस्टली फरक कळला असेल तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी. तुम्ही आता सज्ज आहात तर तुम्ही प्लीज लवकर विदाउट वेस्टिंग टाइम ओव्हर थिंक न करता या गोष्टी कम्पेअर करून किंवा त्याच्यावरती थोडंसं अजून रिसर्च करून डिसिजन घेऊन टाका, फॉर्म फिल करून टाका. लास्ट डेट आहे 29 ला. त्यानंतर तुम्ही त्यानंतर मी अजून एक काउन्सिलिंगचा व्हिडिओ बनवेल जर मला टाइम मिळाला तर. एक लक्षात घ्या, जर तुम्हाला फर्स्ट नंबरचं जर तुम्हाला कॉलेज मिळालं ना तर तुम्ही ते घ्यावंच लागतं, ते चेंज करता येत नाही सेकंड राऊंडला. सो आणि जर तुम्हाला सेकंड थर्ड नंबरचं भेटलं तर तुम्ही नंतर सेकंड काउन्सिलिंगमध्ये चेंज करू शकता. सो अशा गोष्टी आहेत. तुम्हाला पहिल्यांदा 11,400 रुपये भरावं लागणार आहेत सगळ्यांना. डॅकबद्दल बोलते मी, हा रिव्ह्यू जो आहे तो डॅकबद्दलच आहे. मी DBD साठी पण लवकरच व्हिडिओ बनवेल DBD चं कम्पॅरिझन करण्यासाठी, सनबीमचं DBD आणि ॲक्टचं DBD. सॉरी मी बाकीच्या कोर्सेसबद्दल मी माहिती मिळू शकत नाही, खरंच त्याबद्दल माफी असावी. बाकीच्या मी नक्की ट्राय करेन, कारण मला जे इंटरव्ह्यू घेण्यासाठी म्हणजे ऑनलाईन जे मीट्स ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मुलं अवेलेबल नाहीत, तर मी आता जसं रेकॉर्डिंग थ्रू तुमची हेल्प करतोय तसं मी अजून DSD बद्दल मी अजून एक माझ्या मित्रांना कॉल करेल, त्याला तिथून तशी माहिती विचारेल आणि ती टाकून देईन, कारण त्या डायरेक्ट व्हिडिओवरती येणं किंवा त्याच्यावरती त्याच्यासाठी तो अवेलेबल नाही आहे. मी भरपूर दिवस झाला रीच करतोय पण तो अवेलेबल नाही. सो होप या व्हिडिओमधून तुम्हाला डिसिजन घेऊ शकाल तुम्ही, आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल राहिला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. सो थँक्यू बघितल्याबद्दल व्हिडिओ पूर्ण. जय शिवराय. ऑडिओ